स्टार्ट परिच्छेद. दिनांक 25/2/2015 रोजी 15:30 वाजताचे दरम्यान फिर्यादी मौजा दत्तापूर येथील बायपासने जात असताना ट्रॅक्टर क्रमांक MH 29 M 4294 मध्ये विनापरवाना गौण खनिज रेती वाहतूक करीत असताना मिळून आल्याने त्याला जागीच रोखून त्याचे नाव गाव विचारले व रेतीबाबतचा कंसात रॉयल्टी किंवा परवाना विचारला असता त्याने गोपाल वय 38 धंदा ड्रायव्हर असे सांगून ट्रॅक्टर मयत आरोपी हेमंत राहणार दत्तापूर यांचे आहे असे सांगितले. सदर वाहनात एक ब्रास रेती मिळून आली करिता त्यांनी आरोपी विरुद्ध कायदेशीर तक्रार दाखल केली. सदर ट्रॅक्टर हा कलम 207 मोटर वाहन कायद्याप्रमाणे डिटेन करण्यात आला. त्यानंतर फिर्यादीने चोरीचा गुन्हा दाखल करणे कामी लेखी रिपोर्ट दाखल केला. फिर्यादीने झालेल्या प्रकाराबाबत दत्तापूर पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार दाखल केली. त्याप्रमाणे आरोपीविरुद्ध अपराध क्रमांक 23/2015 अन्वये भारतीय दंड संहितेचे कलम 379 सहकलम 34 अन्वये गुन्हा दाखल झाला. गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार किरण यांच्याकडे देण्यात आला. त्यांनी तपासकामी घटनास्थळ पंचनामा तयार केला, जप्ती पंचनामा तयार केला, साक्षीदारांचे बयान नोंदविले, तसेच आरोपीला अटक केली व अटक पंचनामा तयार केला. आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. आरोपी विरुद्ध निशाणी क्रमांक 11 खाली भारतीय दंड संहितेचे कलम 379 या कलमाखाली दोषारोप निश्चित केला. आरोपीला सदर दोषारोप मराठीमध्ये वाचून दाखविला आणि समजावून सांगितला. आरोपीने त्यास नकार दिला. आरोपीचे फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम 313 प्रमाणे निवेदन नोंदविण्यात आले व त्यामध्ये आरोपींनी खोटी केस केली असल्याचा बचाव केला. प्रस्तुत खटल्यात पुराव्याअंती खालील मुद्दे माझे विचारासाठी उपस्थित झाले आहेत, त्यावर मी कारणमीमांसेसह खालील निष्कर्ष नोंदवित आहे. परिच्छेद. वरील सर्व मुद्दे हे एकमेकांशी निगडीत असल्यामुळे त्यांच्यावरील निष्कर्ष एकत्रित नोंदवित आहे. सरकार पक्षाने आरोपीविरुद्ध गुन्हा साबित करण्यासाठी त्यांची भिस्त फिर्यादी संजय कंसात निशाणी क्रमांक 15 यांच्या साक्षीवर ठेवली. त्यांनी कथन केले की ते आरोपीला त्यांची गाडी पकडल्यामुळे ओळखतात. दिनांक 25/2/2015 रोजी त्यांनी धामणगाव रेल्वे तहसीलदार पदावर कार्यरत होते. ते फिर्यादी किशोर यांना ओळखतात. ते दत्तापूर बायपास येथून जेवणाचा ब्रेक घेऊन शासकीय वाहनाने परत येत होते. त्यावेळी ट्रॅक्टर क्रमांक MH 29 M 4294 मध्ये एक ब्रास रेती दिसून आली. त्यानंतर त्यांनी ट्रॅक्टर व रेतीचा पंचनामा केला. आरोपीकडे रॉयल्टीची पावती नव्हती. त्यानंतर त्यांनी किशोर यांना बोलावून घेतले. त्यांनी मयत आरोपी हेमंत व आरोपी गोपाल यांच्या समक्ष वाहन जप्ती व रेती जप्ती पंचनामा निशाणी 16 तयार केला. उलट तपासामध्ये त्यांनी कथन केले की त्यांनी तलाठी यांना फिर्याद देण्यासाठी लेखी पत्र दिले होते किंवा नाही हे आठवत नसल्याचे कथन केले. तलाठी यांनी त्यांच्या समक्ष फिर्याद लिहिली व दिली नाही. त्यांच्यातर्फे फिर्याद द्यायची असेल तर
त्यांची परवानगी लागते. त्यांनी पोलिसांना बयान देतेवेळी दत्तापूर बायपास येथून जेवणाचा ब्रेक घेऊन शासकीय वाहनाने परत येत होते ही बाब त्यांनी सांगितली नसल्याचे कथन केले. जप्त रेती कशाप्रकारे विल्हेवाट लावली याबाबत त्यांना लेखी अभिलेख त्यांना ठेवावा लागतो. परिच्छेद. साक्षीदार क्रमांक 2 यांनी साक्षीदारादरम्यान कथन केले की ते आरोपींना विनापरवाना रेती वाहतूक करीत होते म्हणून त्यांना ओळखतात. ते संजय यांना तहसीलदार असल्यामुळे ओळखतात. दिनांक 25/2/2015 रोजी दुपारी 3:30 धामणगाव बायपास येथे घडली होती. आरोपी क्रमांक 2 विनापरवाना रेतीची वाहतूक करीत होता. त्याबाबत परवानगीबाबत तहसीलदार यांनी त्यांच्याकडे विचारणा केली होती. आरोपीकडे परवानगी नव्हती. त्यानंतर तहसीलदार साहेबांनी ट्रॅक्टर डिटेन केला व पंचनामा केला. त्या ट्रॅक्टरचा क्रमांक MH 29M 4294 असा होता. त्या ट्रॅक्टरमध्ये एक ब्रास रेती होती. तो ट्रॅक्टर जप्ती केल्यानंतर तहसीलदार यांच्या तोंडी आदेशावरून तक्रार निशाणी 23 दाखल केली होती. साक्षीदार क्रमांक 3 किरण यांनी साक्षीदरम्यान कथन केले की दिनांक 25/2/2015 रोजी ते दत्तापूर पोलीस ठाण्यामध्ये पोलीस नाईक म्हणून कार्यरत होते. त्यांनी ठाणे अंमलदार यांच्या आदेशानुसार घटनास्थळ पंचनामा तयार केला. घटनास्थळ हे यवतमाळ ते अंजनसिंगी रोडवर बायपासवर भिल्ली फाट्यावर होते. त्यावेळी 2 पंच तलाठी जर्हाड तहसीलदार हे हजर होते. त्यांनी निशाणी 26 प्रमाणे घटनास्थळ पंचनामा तयार केला. पंचनामा सकाळी 11 ते 11:45 वाजेपर्यंत केला. एक ब्रास रेती व ट्रॅक्टर जप्त केले व त्याचा जप्ती पंचनामा तयार केला. त्यानंतर त्यांनी साक्षीदारांचे बयान त्यांच्या सांगण्याप्रमाणे नोंदविले. आरोपींना अटक करून निशाणी 27 व 28 प्रमाणे अटक पंचनामे तयार केले. उलट तपासादरम्यान त्यांनी कथन केले की त्यांनी ट्रॅक्टरच्या मालकीचे कागदपत्र तपासकामी प्राप्त केले होते. स्टॉप.